बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लाल लक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. हा घे तू हे खा. हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आहे नाही त्यांचा चांगलं हे प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून. ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा. आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. विटा तहसीलदार कार्यालयात स्वच्छतेचा बोजवारा. एकीकडे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विटा शहराचा देशात पहिला नंबर आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विट्याचा सन्मान होणार आहे. दुसरीकडे मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. विटा तहसीलदार कार्यालयातील सर्वच कोपरे पान गुटखा मावा खाऊन पिचकाऱ्या मारून लोकांनी लाले लाल केले आहेत. तर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मुतारीमध्ये मोडक्या खुर्च्या रद्दी कचरा आणि इतर भंगार भरून ठेवला आहे. लघवीला जाऊन आल्यानंतर हात धुण्यासाठी असलेल्या बेसिनमध्येही कचरा भरून ओसांडून पडतो आहे. एकीकडे राष्ट्रपतीच्या हस्ते विट्याचा सन्मान होत असतानाच विटा तहसीलदार कार्यालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.